अमृतानुभव अध्याय पाचवा सच्चिदानंद पदत्रय विवरण। ओम श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। सत्ता प्रकाश सुख याति ही उणे लेख जैसे विख पणेची विख विखा नाही। कांति काठिन्य कनक तिन्ही मिळो निकनक एक द्राव गोडी पियूख पियूखची जेवी। उजाळ द्रुति मार्दव याति ही तिही उणीव हे देखी जे सावेव कापुरी के। आंगे कीर उजाळ की उजाळ तोची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जे। ऐसे ये कापुरपणी तिन्ही इये तिही उणी इया परी आटणी सत्ताधिकांची। ये रवि सच्चिदानंद भेदे चालिली तिन्ही पदे परी तिन्ही उणी आनंदे केली येणे। सत्ताची की सुख प्रकाशु प्रकाशुची सत्ता उल्हासु हे न निवडे मिठांशु अमृती जीवी। शुक्ल पक्षीचा सोळा दिवसा वाढती कळा परी चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी। थेंबी पडता उदक थेंबा धरू ये लेख परी पडिला ठाई उदक वाचूनी आहे। तैसे असताची आव्या वृत्ती सत म्हणो आले श्रुती जडाची समाप्ती चिद्रूप ऐसे। दुःखाचे नि सर्वनाशे उरले ते सुख ऐसे निगदिले निश्वासे प्रभूचे नि। ऐसी सदादि प्रतियोगिये असदादि तिन्हीये लोटिता जाली त्राये सत्तादिका। एवं सच्चिदानंदु आत्मा ऐसा शब्दु अनन्या वृत्ति सिद्धु वाचक नभे। सूर्याचे निप्रकाशे जे काही जड आभासे तया तो गिवसे सूर्य काई। तेवी जेणे तेजे वाचे सिवाच्य सुजे ते वाच्या प्रकाशिजे एके आही। विषो नाही कोंढाही जया प्रमेयत्वची नाही तया स्वप्रकाशाकाई प्रमाण होय। प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे ते काई स्वतः सिद्धे वस्तूचा ठाई। एवं वस्तूसि जाणो जाता जाणणेची वस्तु तत्वता मग जाणणे आणि जाणता कैचा उरे। म्हणून सच्चित सुख हे बोल वस्तुवाचक नभती हे शेष विचाराचे। ऐसे निये प्रसिद्धे चालिली सच्चिदानंद पदे मग द्रष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा। ते वेळी वरिसोनी मेघु समुद्र होऊनी वोघु सरेदाऊनी मागु राहे जैसा। फळविऊनी फूल सुके फळनाशे रसपाके तोही रस उपखे तृप्ती दानी। का आहुती अग्नि आतु घालूनी वो सरे हातु सुखचे वूनी गीतु उगाराही। नाना मुखा मुख दाऊनी आरिसा जाय निघवनी
कानी दैले चेव बुनी चेव विते जैसे तैसा सच्चिदानंद चोखटा दाऊनी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाचिया जे जे बोली जे ते ते नवे होयते तवन बोलवे साउली वरी न मववे मविते जैसे मग आपुलिया कडे मवितयासे पडे तैला जहिला जो आखुडे मविती जैसी तैसी सत्ताची स्वभावे असत्ता तव नवे मा सत्तात्व संभवे सत्तेसी काई आणि अचिदाचे निनाशे आले जे चिन्मात्र दशे आता चिन्मात्र चिमा कैसे चिन्मात्री इये निंद प्रबोधाचा ठाई नसे तैसे जागणे ही देवी चिन्मात्र चिमा काई चिन्मात्री इये ऐसे यया सुखपणे नाही दुख की रहोणे मा सुख हे गणणे सुखासी काई मनोनी सद सदत्वे गेले चिद चिदत्वे मावळले सुखा सुख जाले काही नाकी आता द्वंद्वाचे लवंचक सांडूनी दुणीचे कंचुक सुख मात्रची एक स्वये आथी वरी एकपणे गणिजे ते गणिते नसी दुजे म्हणोनी हे न गणिजे ऐसे एक तैसे सुख तो निघणे ते सुखिये सुखी तेणे हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे जै प्रकृती डंकू अनुकरे तै प्रकृती डंके अवतरे माडंकुची तै भरे कोण कोणा तैसे आपुले नि सुख पणे नाही जया सुखावणे आणि नाही हे ही जेणे नेणी जे सुखे आरिसान पाहता मुख स्वये सन्मुख ना विन्मुख देवी न सोनी सुखा सुख सुखची जे सर्व सिद्धांताची या उजरिया सांडोनिया निदसुरिया आपुलिया हात चोरिया आपण चीजो नलाविताऊसु तै जैसे नि असे रसु तेथीचा मिठांशु तोची जाणे कान सज्जिता विणा तो नादुजो अबोलणा तया तेणेची जाणा होवावे लागे नाना पुष्पाची या उदरा न येता पुष्पसारा आपणची भवरा होवावे पडे नाना नरांधिता रस सोये ते गोडी पाकैसी आहे न पाहणे ते नोहे आणि का जोगे तैसे सुखपणा येवो लाजे आपुले सुख पावो ते आणि का चाखो सुवो येईल काई दिहाची ये दुपारी चांदू जैसा अंबरी ते असणे चांदाची वरी जाणावे की रूप नाही ते लावण्य अंगनुठी तै तारुण्य क्रिया न फुटे तै पुण्य कैसे असे जै मनाचा अंकुर नुपजे तेथिले निमकर ध्वजे तोची हन माजे तरीची घडे कावाद्य विशेषाची सृष्टी जै जन्मने घे दृष्टी तैना द्वैशी गोष्टी नादाची जोगी नाना काष्ठाची या विटाळा गोसरलिया ही अनळा लागणे तै केवळा अंगासीची
दर्पणाचे निनियमे वीणची मुख प्रमे आणि तीतेची वर्मे वर्म तीने न पेरिता पीक जोडे ते मुडाची आहे रोकडे ऐसिया सोई उघडे बोलणे एवं विशेष सामान्य दोन्ही नातळे चैतन्य ते भोगिजे अनन्य तेणे सी सदा आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे जे मौनाचे ही निपटणे पिऊन गेले एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण दृष्टांती वाईली आण दिसावयाची अंगाचिया अनुपपत्ती आटलिया उपपत्ती येथे उठिलिया पांती लक्षणांची उपाय मागिला पाय घेऊन झाले वाय प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची येथे निर्धारेसी विचारू निमो निझाला साचारू स्वामीचा संकटी शूरू सुभटू जैसा नाना नाशु साधूनी आपुला बोधु बोधे लाजिला नुसधेपणी थोटावला अनुभवू जेथ भिंगाचिया चडळा पदरांचा पुंज वेगळा करिता जैसा निफाळा अंगाचा होय कागज बजिला उबा पांघुरणे केळीचा गाभा सांडी ते भेळी उभा कैचा कीजे तैसे अनुभाव्य अनुभाविक इही दोही अनुभूतिक ते गेलिया कैसे एक एकासीची अनुभवो हा ठाववरी आपुलीची अवसरी तेथे अक्षरांची हारी वाईल काई कापरेसी पडे मिठी तेथे नादा सळू नुठी मावावरी जेल ओठी हे के आहे चेईलियाही पाठी चेवणयाच्या गोठी की धाला बैसे पाठी रंधनाचा उदय जलया दिवसपती तैकी दिवेसे जे येती वाचूनी पिकला शेती सुईजता तिनांगर काई म्हणवनी बंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज आता निरूपणाचे भोज बोलगे जरी आणि पुढिला का आपणापे वस्तु विसराचे निहाते हारपे मग शब्देची घेपे आठवूनिया येतुलियाही परवते सांगावे नाही शब्दाते जरी स्मारकपणे कीर्तिते मिरवी हा जगी अध्याय 5 समाप्त.